काय ग जीजी? नाही, मी असं विचारायला आले होते की विशाखा सोहमचा काही फोन आला होता का? जेवणाचं काय करायचं? रमा तर काय तिचा पत्ता? बाई, काय होत आहे? बरं वाटत नाहीये का? हो ग जीजी, मला खरंच बरं वाटत नाहीये. अगं बाई, डॉक्टरला बोलवायला सांगते हा. सत्या, अरे ए अगं नाही, म्हणजे तसं मला काही होत नाहीये. मग पण काहीतरी अशुभ घडणार आहे असं वाटतंय सारखं, म्हणून जपमाळ ओढत बसले. नाही असं काही मनात आणू नका, असं काही होणार नाही. मी देवापुढे दिवा लावून येते हा. आलेच मी. आणखी काय करायचं मनावर घेतलंयस तू? मी तुझ्याशी भांडण मांडलं म्हणून तूही माझ्यावर रागावलास. रागाव, हक्कच आहे तुला तो. पण एक सांगते, यावेळी जी काय शिक्षा द्यायची ना ती मला दे. माझ्या मुलांवर नको त्याचा राग काढूस. आणि एवढा माझ्यावर जर रागवलायस तर मग मला बोलावून का घेत नाहीस तुझ्याकडे? तुला भीती वाटते. सगळ्या गोष्टीचा मी जाब विचारेन तुला. का माझ्या पूर्वाला माझ्यापासून हिरावून नेलंस? माझ्या सत्याचा संसार असा रांगोळी उधळावी तसा का उधळून दिलास?